नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या काही हरभऱ्यांच्या पिकांच्या सुधारित वाणाची जी माहिती आहे ती आज मी तुम्हाला देणार आहे शेतकरी बांधवांनो। आता हरभरा पिकाचे जे सुधारित वाण आहे याच्यामध्ये महात्मा कृषी विद्यापीठाचा भरपूर अमूल्य वाटा आहे। यांनी संशोधन करून नवीन नवीन जाती विकसित केलेल्या आहेत। त्या वाणांचा कालावधी हेक्टरी उत्पन्न किती येणार आहे आणि त्याचे वैशिष्ट्य काय आहे हे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो। सर्वात पहिले आपल्याला महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या वाणाची जो पहिला वाण आहे तो विश्वास PG5 म्हणून आहे। याचा पक्वतेचा कालावधी 115 ते 120 दिवस आणि जिरायतीला हा हेक्टरी 10 ते 11 क्विंटल होतो आणि बागायतीला 25 ते 30 क्विंटल होतो। आणि याचे वैशिष्ट्य असं आहे या झाडाचे याचे पाने रुंद घाटे लांबट व मोठ्या आकाराचे दाणे टपोरे आणि फुटण्याकरता चांगला वाण आहे मित्रांनो। आणि नंबर 2 मध्ये आपला महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेली जात आहे फुले G12 म्हणून। ती 105 ते 110 दिवसात तयार होणारी जात आहे मित्रांनो। आणि जिरायती याला 12 ते 13 क्विंटल हेक्टरी याचं उत्पन्न आहे आणि बागायतीसाठी 28 ते 30 क्विंटल याचं उत्पन्न येते मित्रांनो। आणि हा वाण याची वैशिष्ट्य असं आहे राष्ट्रीय वाण म्हणून याचं प्रसारित करण्यात आलेलं आहे। या दाण्याचा रंग याचा थोडा पिवळा आहे। नंबर 3 मध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केली जात आहे विजय म्हणून आहे। ही जिरायतीमध्ये 85 ते 90 दिवसात तयार होते मित्रांनो। आणि बागायतीमध्ये 105 ते 110 दिवसात ही जात तयार होणारी जात आहे। आणि ही जिरायतीला आपल्याला 14 ते 15 क्विंटल उत्पन्न देते, बागायतीला 35 ते 40। आणि याचे वैशिष्ट्य सर्वाधिक उत्पादन क्षमता याच्यामध्ये आहे आणि मर रोग प्रतिकारक क्षमता पण याच्यात मध्ये आहे मित्रांनो। आवर्षण प्रतिकारक क्षमता कमी, कालावधीत तयार होणारा हा वाण आहे मित्रांनो। आणि नंबर 4 मध्ये आपली जी वरायटी आहे ही दिग्विजय आहे। ही महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या जाती आहे मित्रांनो। दिग्विजय ही जात 90 ते 95 दिवसात जिरायतीमध्ये तयार होणारी आणि बागायतीमध्ये 105 ते 110 दिवसात तयार होणारी जात आहे मित्रांनो। तर ही जिरायतीला आपल्याला 14 ते 15 क्विंटलचा उतारा देते मित्रांनो आणि बागायतीला 35 ते 40 क्विंटल हेक्टरी याचं उत्पन्न मिळतं मित्रांनो आपल्याला। तर पिवळसर याचं जे वैशिष्ट्य आहे हे पिवळसर तांबूस कलरचे टपोरी दाणे याच्यामध्ये आहे आणि मर रोगास हा प्रतिकारक क्षमता आहे याच्यात, मर रोगाची प्रतिकारक क्षमता या रोगाची आहे याच्यामध्ये। जिरायत बागायत तसेच उशिरा पेरणी केली तरी हा योग्य महाराष्ट्र राज्याकरिता प्रसिद्ध केलेला वाण आहे। उशिरा पेरणीसाठी या चांगला वाण आहे, उशिरा पेरणी केल्यानंतरही चांगल्या प्रकारचा हा वाण येतो मित्रांनो। शेतकरी बांधवांनो, नंबर 5 मध्ये जी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेली जात आहे ती विशाल आहे। ही जिरायतीमध्ये 110 ते 115 दिवसात येते आणि जिरायतीमध्ये ही तुम्हाला हेक्टरी 14 ते 15 क्विंटलचं उत्पन्न देणार आहे मित्रांनो। आणि बागायतीमध्ये 30 ते 35 क्विंटल पर्यंत आपल्याला हे उत्पन्न देऊन जाणार आहे ही जात। याचे वैशिष्ट्य असं आहे पिवळे टपोरे दाणे आहे आणि मर रोगास हा प्रतिकारक क्षमता याच्यामध्ये या वाणामध्ये आहे मित्रांनो। अधिक बाजार भाव मिळतो म्हणजे बाजार भावात सुद्धा हा वैशिष्ट्य या विशाल जातीमध्ये आहे। याचा बाजार भाव सुद्धा तुम्हाला जास्त मिळतो आणि मध्यम उंचीचा हा झाडा याचं होतं मित्रांनो। शेतकरी बांधवांनो, नंबर 6 मध्ये आपला विराट वाण आहे। हा 110 ते 115 दिवसात तयार होणारा वाण आहे आणि जिरायतीसाठी ह्याचा हेक्टरी 10 ते 12 क्विंटल उत्पन्न आपल्याला मिळतं आणि बागायतीमध्ये 30 ते 32 क्विंटल याचं हेक्टरी उत्पन्न आपल्याला मिळतं मित्रांनो। याचं वैशिष्ट्य असं आहे काबुली वाण टपोरे दाणे आहे आणि अधिक बाजार भाव याच्यामध्ये पण आपल्याला मिळणार आहे आणि मर रोगास हा प्रतिकारक क्षमता याच्यामध्ये या वाणामध्ये आहे मित्रांनो। नंबर 7 मध्ये शेतकरी बांधवांनो, विहार ही व्हरायटी आपल्याला महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित करून दिलेली आहे। ती 110 ते 115 दिवसात आपल्याला तयार होते आणि जिरायतीसाठी ही स्पेशल व्हरायटी आहे। 28 ते 30 क्विंटल पर्यंत आपल्याला ही हेक्टरी उत्पन्न देऊन जाते आणि मर प्रतिरोग कारक क्षमता याच्यामध्ये आहे आणि टपोरे मोठे दाणे आहे याचे काबुली वाण आहे। आणि नंबर 8 मध्ये कृपा नावाचं व्हरायटी आहे। कृपा नावाची व्हरायटी 105 ते 110 दिवसात तयार होते, बागायतीसाठी स्पेशल आहे। याचं हेक्टरी उत्पन्न 16 ते 18 क्विंटल पर्यंत आपल्याला मिळतं मित्रांनो। आणि याच्यामध्ये काबुली वाण आहे, टपोरे दाणे आणि सफेद पांढऱ्या रंगाचे अधिक बाजार भाव देणारे हे वाण आहे। 100 दाण्यांचं वजन जवळजवळ 69.4 ग्रॅम पर्यंत आपल्याला याच्या त्याही पेक्षा जास्त बसतं मित्रांनो। तर अशा प्रकारे हे
आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने तयार केलेल्या हरभऱ्याच्या जाती होत्या, हे कमी जास्त दिवसात तयार होणार आहे, हे सर्व तुम्ही याची माहिती घेतली मित्रांनो, धन्यवाद.